भाजी खमंग खुसखुशी चकली खाली पाहिजे। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आता मी बेळगाव मध्ये आलेलो आहे आणि ही बसवण गल्ली आहे आणि खासबाग एरियामध्ये क्षीरसागर यांचं एक स्पेशल प्रोडक्ट आहे। सगळी माहिती आपण देणार आहोत। हे त्यांचं घर आहे, आता मी घरी चाललोच आहे। नमस्कार। तर मित्रांनो, आपण बेळगावला आलेलो आहे आणि खासबाग या एरियामध्ये आलोय आणि क्षीरसागर फॅमिली आपल्याबरोबर आहे। खूप छान पद्धतीने त्यांनी चकलीचा व्यवसाय चालू केला आणि आता 1,000-2,000 किलो महिन्याला चकली खपते। तर चकली सगळ्यांना खूप आवडते खायला। दिवाळी असू दे नसू दे, चहाबरोबर किंवा एक स्नॅक्स म्हणून चकली खायला आवडते। तर ही चकली कशी तयार होते ही सगळी माहिती घेऊया आणि त्यांचा व्यवसाय कसा चालू झाला ह्याची सुद्धा स्टोरी आपण जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर सगळा हा चकलीचा प्रवास, अगदी आपल्या ताटापर्यंतचा चकलीचा प्रवास आज बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, आणखीन एक सांगायचं आहे की जवळजवळ 10 महिलांना त्यांनी या ठिकाणी रोजगार मिळवून दिलेला आहे। तर आता सुरुवात करूया, जास्त वेळ घालवायला नको, आपण चकली कशी तयार होते याच्याकडे जाऊया। हे आपण आता 15 किलो आम्ही तांदूळ काढणार आहोत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी आपण मिक्स करणार आहोत। आता पहिल्यांदा आपण तांदूळ घेऊ। तांदूळ आपण रेशनचं पण वापरू शकतो किंवा बासमती तुकडा म्हणा आणि इतर कुठलाही आपण वापरू शकतो। आता आपण तांदूळ घेतलेले आहोत। आता याच्यानंतर आम्ही फुटाण्याची डाळ घेणार आहोत। आता फुटाण्याची डाळ आपण घेणार आहोत। त्याला ज्या प्रमाणामध्ये 15 किलोला आपण लागेल त्या पद्धतीनं आम्ही जास्त कमी फरकाने आम्ही घेत असतो। आता ही फुटाणे डाळ आपण तांदळामध्ये मिक्स करत आहोत। त्यानंतर धने, ओवा हे सर्व आपण एकत्र मिक्स करणार आहोत। आता याच्यामध्ये धने मिक्स केलेले आहेत। आता ओवा पण घेणार आपण। आता हा ओवा आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। आता उडदाची डाळ घेणार आहोत। आता हरभरा डाळ झाल्यानंतर आता उडीद डाळ आपण मिक्स करत आहोत। आता हे सगळं मिश्रण एकत्र आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व डाळी आणि तांदूळ एकत्र सगळं व्यवस्थित प्रमाणाने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर मग दळपासाठी आपण एका पोत्यात काढणार। हे सर्व एकत्र मिक्स छान छान पद्धतीनं मिक्स झालेलं आहे। आपलं 10 किलोचं प्रमाण आहे। हे दळून चकली आपण मगाशी बघितलेलं ज्या पद्धतीने मिक्स केलेली ते दळून आणलेलं पीठ आहे। हे 10 किलोचं पीठ आपण घेत आहोत। त्याच्यामध्ये पीठ घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकत आहोत, का पावडर घालत आहोत, मिरचीची पावडर घालत आहोत। त्याच्यानंतर ओवा घालत आहोत ह्याच्यामध्ये। त्यामध्ये आपण तीळ घालत आहोत। हे आता एकजीव करून घ्यायचं आहे पीठ, सगळं एका हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे आपण मगाशी मोहन काढलेलं ते आता आपण ह्याच्यामध्ये कडकडीत अगदी गरम केलेलं आहे आणि पिठामध्ये मिक्स करत आहोत। खूप तापवून घ्यायला लागते। हो, खूप कडक तापवलं तरच खुसखुशीत खमंग चकली असं होतं, नाहीतर फार मोठ्या प्रमाणात कच्चं जर काढलं तर फार मोठ्या प्रमाणात तुटतात ते। हे जे आपण कडक तेल घातले त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे आपल्याला तांदूळ वगैरे नाही भाजलं तरी सुद्धा चालू शकतं। सेम टेस्ट आहे ते भाजणीचीच। ह्याच्यामध्ये आता आपण खूप गरम आहे त्यामुळे आपण झाऱ्याने पहिला घेत आहोत मिक्स करून, त्याच्यानंतर आपण हाताने चोळायचं आहे। मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर हाताने मिक्स करत आहोत। हे भाजणी आपली तयार झालेली आहे। हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घरी नेऊन करू शकता,
गरम पाण्यामध्ये मळून खुसखुशीत आपल्याला जसं छान लहान मोठ्या साईजमध्ये काढून पाडू शकता. एक महिना पीठ दोन महिने होऊ काही याला प्रॉब्लेम येत नाही आहे. गरम पाण्यातच फक्त मळायला पाहिजे एवढी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या ताई आपल्या आहेत त्या मळत आहेत पीठ. गरम पाण्यामध्ये मळायचं आहे हे पीठ घेऊन. हे पीठ मळल्यानंतर कडकडीत गरम पाणी करायचं आहे त्याच्यामध्ये मळायचं आहे. मळून झाल्यानंतर त्या मावशी आहेत पुढचं मळत आहेत त्यांनी. हो मीडियम फार घट्ट नाही फार पातळ नाही मीडियम मळून घ्यायचं आहे. आता मळलेलं असे त्यांनी नरम मळत राहतात व्यवस्थित करून घेतात जसं आपल्याला पाहिजे घट्ट किंवा पातळ त्या पद्धतीने करत आहेत त्यांनी. हो घेतात आहे माझ्याकडं 10 महिला आहेत. सीझनमध्ये 10 ते 12 महिला राहतात पण रेग्युलरला 6 ते 7 महिला आहेत. त्यातल्या 3 महिला पीठ मळून घेत राहतात त्या 2 भरत राहतात 3 जण पाडतात 2 जण तळायला आहेत. किती वाजता काम चालू होते? सकाळी 9 वाजता काम चालू होते संध्याकाळी 6 पर्यंत कंटिन्यू चालू असते. पाण्या पीठ पण व्यवस्थित जमणं महत्त्वाचं आहे पाडणं महत्त्वाचं आहे सगळ्याच गोष्टी आहेत. सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित करावं लागतं. जितकं जास्त चांगल्या पद्धतीनं मळतील तितक्या चांगल्या पद्धतीनं चकल्या खुसखुशीत होतात. फार कडक तेलामध्ये पण तळून चालत नाही मिडियम आपलं लक्ष पाहिजे त्याच्यावर तेलाकडे. मिडियम तेलामध्ये सॉफ्ट गॅसवर कमी गॅसवर तळायला पाहिजे. कलर पण छान येतो आहे त्याचा. आणि कसं आमच्या ह्या महिला वर्ग आहे हा सगळा मेहनती आहे त्यांनी व्यवस्थित मन लावून काम करतात त्याच्यामुळं ते व्यवस्थित आहे. फारसं मोठ्या प्रमाणात काय कट वगैरे काय होत नाही आहे. चिकटपणा मेन पाहिजे पिठाला. माझं नाव आहे नंदा गजानन चौगुरे. मी बसवाडची आहे आणि मी 1 वर्षापासून काम करायलो आहे. आम्हाला ताई भरपूर सपोर्ट देतात. पेमेंट पण भरपूर आहे आम्हाला. हां आमच्या घरी आम्ही बसूनच राहत होतो पहिला आणि आता आम्हाला ताईनं आम्हाला सपोर्ट दिले आणि त्यामुळे आपण पुढे जायलो. आता आम्ही 65 वर्षाचे आहे मी आणि कामाचा आम्ही आधी करावं म्हणून आम्हाला लय हौस आहे. कुठला पदार्थ तुमचा स्पेशल आहे? स्पेशल म्हटलं तर हेच काही चकली चकली करंज्या. हे आता आपण चकली पॅकिंग मगाची जी आपण बघितली चकली तळलेली ती आता आपण पॅकिंग करत आहोत. ही खूप नाजूक झालेली असते आणि स्किल आहे याच्यामध्ये की आपण अगदी हलक्या हाताने पॅकिंग करायचं आहे भरायचं आहे पिशवीमध्ये. आमचं कसं आहे 1.5 किलोचं पॅकिंग आहे. या पद्धतीनं आम्ही करतो पॅकिंग म्हणजे दुकानदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. फक्त उचलून पिशवी द्यायचं आहे. लगेचच सिलिंग करत आहोत जेणेकरून फार वेळ ओपन ठेवलं तर नरम पडण्याची शक्यता असते. त्यात आपण जी चकली पॅकिंग केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बाहेर गावाला पार्सल पाठवायचं आहे जेणेकरून आपण पुणे मुंबई कोल्हापूर कराड सातारा इकडे पाठवतो. ती असं बॉक्सामध्ये घालून वर पार्टीचे नाव घालून आपण ट्रान्सपोर्टला देत राहतो. एका बॉक्समध्ये 30 किलोपर्यंत चकली राहते. हा कसा बॉक्स असेल लहान मोठा त्या पद्धतीने बसते. पाठवताय कसं? पाठवतोय आम्ही ट्रान्सपोर्टनं किंवा स्वतःतील लोक गाडी घेऊन येऊन जाऊ शकतात. पाठवायचे किती चार्जेस घेतात? आम्ही त्यांच्याकडे पाठवतो म्हणजे चार्जेस त्यांना द्या म्हणून सांगतो. किती येतोय साधारण? कोल्हापूरला 150 रुपये पर्यंत खर्च येतो. 10 किलो पाठवायला 150 रुपये खर्च येतो. नमस्कार मी सौ वैशाली उमेश क्षीरसागर राहणार बेळगाव. माझं माहेर इचलकरंजी. माझं बेळगावमध्ये हे चकलीचं प्रोडक्शन चालू आहे. ॲक्च्युली माझं लग्न झाल्यानंतर आमचा घरी ह्याच्या मागाचा बिझनेस होता. म्हणजे आम्ही साड्यांचे हे माझे मिस्टर उमेश क्षीरसागर हे माझे सासरे चंद्रकांत क्षीरसागर माझ्या सासूबाई नाही आहेत. त्यांचं पण योगदान ह्याच्यामध्ये खूप मोठं आहे. म्हणजे कसं माझ्या डोक्यामध्ये आलं की हा बिझनेस करावा. आमचं माहेरी माझ्या इचलकरंजीला आमची आई अनारसे बिझनेस करते. माझ्या बहिणीने मला सपोर्ट केली की लॉकडाऊन झाल्यानंतर आमच्या मागाचा साडीचा बिझनेस जरा थंड झाला काय करावं काय करावं या विचारामध्ये मी होते. मग माझ्या बहिणीने मला सुचवलं की तू अनारसे कर. सुरुवात मी माझी अनारसेपासूनच चालू केली. मग गोड पदार्थ हा 12 महिने जात नाही आहे. त्याच्यानंतर मी तिखट कडे वळले. मग त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना आयडिया आली की आपण काहीतरी चकली वगैरे करूया असं. मग आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे वेगवेगळे प्रयोग करत गेलो.
कमी प्रमाण जास्त प्रमाण हे भाजणी ते भाजणी काय करायचं. मग आता एक लेवल स्टेपला येऊन आम्ही आता ह्या पद्धतीनं केलेलं आहे. रोजच्या रोज 60 किलो आमची चकली होते. महिन्याला 2500 ते 2000 चकली होते. सीझनला मोठ्या प्रमाणात होते. 10 बायका आहेत माझ्याकडे कामाला. सगळा हँडमेड आहे हे. आम्ही स्वतः हातानंच पिठं तयार करतो, दळप वगैरे काढतो, मळतो हातानेच. सगळा हँडमेड आहे. 4 म्हणजे असं शेगडीवर आम्ही तयार करतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होते. सीझनला चकली चांगल्या प्रमाणात आहे आम्हाला जाते. सुरुवात केली होती तेव्हा पहिल्या काही दिवसांमध्ये किती किलो चकली गेली होती आणि यात बाबा जम बसू शकेल असं कधी वाटलं तुम्हाला? जम बसू म्हणजे आम्ही मार्केट आम्ही बाहेर फिरायला लागलो. मग तेव्हा मार्केटची डिमांड आम्ही ऐकलो. मग आम्ही एकाला 10-12 गिरायक दुकानं बघितली. मग सगळ्यांच्याकडनं भेटलं होय. आम्ही स्वतः दोघे जाऊन आम्ही सगळीकडे मार्केटिंगला फिरायला लागलो. मग आम्हाला कळायला लागलं की मार्केटला काय जाते आणि जास्त प्रमाणात जाते. आमच्या एक मोठ्या प्रमाणात 10-12 दुकानं आहेत की त्यांची डिमांड रिक्वायरमेंट खूप आहे चकली की बाबा तुम्ही हे करा. एक कडबोळीची एक होय कडबोळीची एक होती पण ते आम्ही अजून ट्राय केला नाहीये. पण चकलीची डिमांड खूप होती. मग आम्ही त्या पद्धतीने पहिला थोड्या प्रमाणात जात होती. एक महिन्याला 100 किलो 200 किलो जात होती. त्याच्यानंतर हळूहळू स्टेप करत आम्ही आता इथपर्यंत पोहोचलेलो. 2000 किलो जाते. कुठल्या कुठल्या भागात तुम्ही देता? आम्ही इथं मेन म्हणजे बेळगावमध्ये एक देतो, हुबळी धारवाडला देतो, कोल्हापूर पुणे सांगलीला कसं बाहेर गावची रिक्वायरमेंट असेल तसं गोव्याला पण जाते. आमची तुकडा चकली पण आहे, राऊंड पण आहे. ट्रान्सपोर्टनं वगैरे पाठवतं किंवा लोक स्वतः येऊन गाड्या घेऊन जवळपासचे असतात ते येऊन घेऊन जातात. घरगुती सुद्धा घेऊन जाणारे आहेत. ओके, इथला पत्ता आणि फोन नंबर सांगा. पत्ता आहे माझा खासबाग बसवान गल्ली 276/1 बसवेश्वर सर्कल उमेश चंद्रकांत क्षीरसागर आहे. माझा मोबाईल नंबर आहे 720-4546-825 हा माझा नंबर आहे. माझ्या मित्रांचा नंबर आहे 9945-88-9603 या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रेट म्हणजे कसं आमचा क्वांटिटीवर रेट आहे. आम्ही दुकानदारांना हा वेगळा रेट देते, त्यांना पण मार्जिन राहायला पाहिजे. घरगुतीला वेगळा आहे. कमीत कमी घरी येऊन घेऊन जाणारे त्यांनी घरगुती कितीही पाहिजे तेवढं घेऊ शकतात. दुकानदार कमीत कमी 10 किलोपर्यंत तरी ऑर्डर पाहिजे. होलसेल रेट आहे आमचा हा 220 रुपये आहे. रिटेलमध्ये 300 रुपये किलो आहे. आमच्या घरी घेऊन घेऊ शकता. मॅसेज फोन करू शकता किंवा मॅसेज करू शकता. कुठेही ऑर्डर देऊ शकतो. देशभरात कुठेही पोहोचू शकतो. त्यानंतर आपण घरी कच्चा चिवडाही तयार करतो, लाल चिवडाही तयार करतो तळी पोह्यांचा. त्याच्याबरोबर माझी करंजीही आहे छोटी साईज लहानमध्ये भरली. आणि त्याच्यानंतर मी गणपतीला मोदक सुद्धा देतो चांगल्या प्रमाणात. तर मित्रांनो, मी चकली घेतलेली आहे आणि टेस्ट करणार आहोत आपण. आता बेळगावमध्येच आहे मी. कशी लागते बघूया. वा, खमंग आणि कुसकुशीत झालेली आहे. त्याचा क्रंच जाणवतोय आणि आकार सुद्धा मोठा आहे त्याचा. बघू शकता खूपच मस्त. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या शहरामध्ये मागवू सुद्धा शकता. खूपच छान व्यवसाय आहे. खूप प्रेरणादायी कहाणी आहे त्यांची. खूप छान पद्धतीने त्यांचं सगळी प्रोसेस आहे. नक्की त्यांना फोन करा. ही चकली तुम्ही मागवू का. धन्यवाद.